नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे. नीट ऐका हा. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केल्या, तसेच वसतिगृह देखील सुरू केले. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू केले. गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी ते नेहमी झटत राहिले. त्यांच्या या उत्तुंग कार्यामुळे लोक त्यांना कर्मवीर म्हणून ओळखत, तसेच त्यांना लोक प्रेमाने अण्णा म्हणूनही त्यांना संबोधत. त्यांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. एकदा थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळेस मुलं झोपली आहेत की नाही, त्यांना पांघरून आहे की नाही हे बघण्यासाठी अण्णा वसतिगृहात फेरफटका मारत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की एक विद्यार्थी झोपेत कुडकुडत आहे. तेव्हा त्यांनी त्या मुलाला अलगत उचलले आणि स्वतःच्या बिछाण्यावरती झोपवले. त्याला स्वतःची कांबळी त्यांनी त्याच्या अंगावर घातली आणि आपल्या पोटाशी धरले आणि त्या उभेमध्ये तो विद्यार्थी अगदी गाढ झोपी गेला. असेच प्रेम ते प्रत्येक विद्यार्थ्यावर करत. वसतिगृहातल्या प्रत्येक मुलाला, बहुतेक मुलांना आई नव्हती, वडील नव्हते. तेव्हा त्या आईचे प्रेम, वडिलांची माया ते त्या विद्यार्थ्यांना देत. त्याचप्रमाणे ते मायेची ऊबही त्या विद्यार्थ्यांना देत. अशीच ऊब आपल्याला आईच्या मिठीमध्ये, कुशीमध्ये पण मिळते. तशीच खूप थंडी असली की आपण पण गोधडीमध्ये झोपतो, तेव्हा त्या गोधडीमध्ये आपल्याला ऊब मिळते. तेव्हा ही आज आपण इयत्ता 8वीच्या विषय मराठीतील 12वी कविता गोधडी ही आज आपण शिकणार आहोत. गोधडी हा शब्द किंवा गोधडी ही तशी सर्वांना परिचित आहे. ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या घरी आपल्याला गोधडी पाहावयास मिळते. आता तर शहरी भागात देखील गोधडी आपल्याला प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळते. पूर्वी महाराष्ट्रामध्ये गोधडीला अनेक नावांनी ओळखलं जातं. रजई, चौघडी, वाकळ, झावर अशी अनेक नावं या गोधडीला आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये त्याला क्विल्ट असंही म्हणतात. पूर्वीच्या काळी खूप थंडी असायची, मातीची घरं असायची. तेव्हा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आई किंवा घरातील बाया या चार गल्लीतल्या चार बाया मिळून गोधडी शिवायच्या. आणि त्याचप्रमाणे घरातले जुने धोतर, लुगडे, शर्ट पॅन्टचे कापड हे असं एकत्र करून ते त्यांचा वापर करून ते गोधडी शिवायचे. पूर्वीच्या काळी गोधडी शिवण्याचा दोरा हा वेगळा असतो. तो खूप मजबूत असतो, तो पटकन तुटत नाही, तो कात्रीनेच आपल्याला कापावा लागतो. त्याचप्रमाणे आता तर महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून देखील गोधडी शिवण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे आणि गोधडी शिवून ती परदेशात पाठवली जाते. तो एक व्यवसायच झालेला आहे. पण परदेशात पाठवण्यासाठी ज्या गोधड्या शिवल्या जातात त्या मात्र नव्या कपड्यांच्या असतात. नवीन कापड आणला जातो, त्याचे चौकोनी, त्रिकोणी, गोल असे तुकडे करून आणि ते रंगसंगती जोडून त्याची गोधडी ही शिवली, आकर्षक अशी गोधडी शिवली जाते आणि ती परदेशात पाठवली जाते. कवीने गोधडी या कवितेमध्ये आपल्या आई वडिलांच्या कष्टमय संसाराचे प्रतीक इथं व्यक्त केलेलं आहे. तसंच कुटुंबातील नात्यांचा गोप या गोधडी या कवितेत कवीने मांडलेला आहे. चला आपण कवितेचा अर्थ जाणून घेऊया.